कोरोना रुग्णांची वाढती संख्या, डेल्टा प्लसचा वाढता धोका, डेल्टा प्लसमुळे गेलेला पहिला बळी, यामुळे राज्य सरकारनं पुन्हा राज्यात कठोर निर्बंध लागू केलेत. राज्य सरकारनं या संदर्भात गाईडलाईन्स जारी केल्यात. आता सर्व जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या लेवलचे निर्बंध लागू करण्यात आले. दुकानं सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंतच खुली राहणार आहेत. किल्ले रायगड आणि माथेरान हे दोन पर्यटकांचे आवडते हॉटस्पॉट पर्यटनासाठी खुले झाले आहेत. माथेरान आणि किल्ले रायगड परिसरातील हॉटेल्स आणि लॉजेस 50% क्षमतेनं सुरू राहतील. मात्र अंतर्गत खेळ तसंच स्विमिंग पूल वापरण्यास मात्र परवानगी असणार नाही. कर्मचाऱ्यांची RT-PCR टेस्ट बंधनकारक करण्यात आले. लेवल 5 मधील पर्यटकांना ई-पास शिवाय प्रवेश नसेल. पिंपरी चिंचवडच्या कासारवाडीमध्ये एका शाळेत विद्यार्थ्यांना शिकवलं जात असल्यानं कारवाई करण्यात आली. अँबेसिडर प्री स्कूलवर ही कारवाई करण्यात आली. कोरोना काळात आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असताना या शाळेमध्ये मुलांना शिकवलं जात होतं. पोलिसांनी केलेल्या कारवाईत शाळेमध्ये 6 विद्यार्थ्यांना शिकवलं जात असल्याची बाब समोर आली. अंबरनाथ नगरपालिका कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज झाली. पालिकेत म्युकर मायकोसिससाठी शस्त्रक्रिया आणि स्वतंत्र तपासणी कक्ष तयार करण्यात आला. अंबरनाथच्या दंत महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालय आवारात हा कक्ष उभारण्यात आला आहे. म्युकर मायकोसिसची स्वतंत्र शस्त्रक्रिया आणि तपासणी करणारी अंबरनाथ ही राज्यातील पहिली नगरपालिका ठरल्याचा दावा केला जातो. नाशिक शहरातील सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलच्या बाहेर फीच्या मुद्द्यावरून पालकांनी गर्दी केली होती. वार्षिक फीमध्ये किमान 50% कपात करून सूट द्यावी अशी मागणी पालकवर्गाने केली. कोरोना काळात अनेक पालकांची आर्थिक कोंडी झाली याचा विचार करून शाळा प्रशासनानं फीमध्ये सवलत देण्याची मागणी होते. खासगी शाळांवर सरकारनं अंकुश आणावा अशी अपेक्षाही व्यक्त होते. पेट्रोल डिझेलचा पुन्हा भडका उडालाय. तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या प्रति लिटर दरात 35 पैसे वाढ केले. मुंबईत पेट्रोलचे दर लिटर मागे 104.22 रुपये झाले. डिझेल ही प्रति लिटर 96.16 रुपये झाले. राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीमध्ये 106.55 रुपये विकलं जाते. राज्यात सगळं स्थिर स्थावर सुरळीत आहे असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर म्हटले. कुणी कितीही कंड्या पिकवल्या तरी सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असे ते म्हणाले. पक्षाच्या संघटनात्मक कामाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असे ते म्हणाले. शिवसेना UPA नाही आणि NDA नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. राजश्री छत्रपती शाहू महाराजांची आज 147वी जयंती ठिकठिकाणी साजरी झाली. जयंतीनिमित्तानं कोल्हापूरमधल्या कसबा बावडा इथल्या जन्मस्थळी अभिवादन करण्यात आलं. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज समरजित घाडगे यांनी कोल्हापुरातील राधानगरी धरणावर शाहू जयंती साजरी केली. शाहूप्रेमी नागरिकांनी प्रशासनाचा बंदी आदेश झुगारत जयंती साजरी केली. समरजित घाडगे आणि त्यांच्या पत्नी नवोदिता घाडगे यांच्यासह 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीतील नागरिकांच्या उपस्थितीत शाहू जयंती साजरी करण्यात आली. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24